रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत आमच्या आरवडे तुंग आरग ढालगाव पलूस कवठे महाकाळ कडेगाव आटपाडी खानापूर शिरोळ तासगाव सावळ जत भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू ऑफर फक्त तीन दिवस रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली फ्लुयंट फार्मिंगच्या श्रो शाखेचं उद्घाटन कंपनीला सर्वोतोपरी सहकार्य सर करू राजू शेट्टी यांचं आश्वासन फ्लुयंट फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या श्रो शाखेचं उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं यावी राजू शेट्टी म्हणाले की फ्ल्युएंट फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देण्याबरोबरच पीक उत्पादनासंबंधी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे यामध्ये माती व पाणी परीक्षण पिकाच्या व जनावरांच्या दूध उत्पादन वाढीसाठी लागणारे सेंद्रिय घटकांचे उत्पादन करून ते अत्यल्प दरामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना शेतातील पीक उत्पादन वाढीबरोबर आर्थिक उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून या कंपनीला आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात फ्ल्युंट फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठी उपलब्ध करून दिलेली सेंद्रिय घटकाच्या उत्पादनाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल गौर उद्गार काढले या शाखा उद्घाटन कार्यक्रमात शिरोळचे नगराध्यक्ष अमरस्य पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र माने पंचगंगा साखर कारखाना संचालक प्रताप पाटील पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे माजी सरपंच दत्तात्रय पाटील नगरसेवक प्रकाश गावडे कुरुहीन कोष्टी समाज राज्य सेक्रेटरी सुनील शेट्टी मार्केट कमिटी सदस्य विजयसिंह देशमुख फ्ल्युएंट फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक संपत फराकट्टे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील नेताजी जाधव तुषार करपे रोहन कोष्टी सुनील कोळी विजय काटकर शरद कुंभार गणेश फराकट्टे रोहित जाधव सागर तिबिले शिरोळ शाखा मॅनेजर श्वेता रावळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे